ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्राची. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. बघूयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा संयुक्त म्हणजेच पूर्व परीक्षा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे. 19,152 परीक्षार्थी एकूण 60 उपकेंद्रावर बैठक व्यवस्था आहे. केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित काम पाहणार असून परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी सवर्गातील 15 समन्वय अधिकारी, 3 अधिकाऱ्यांचे पथक, 60 उपकेंद्र प्रमुख, सहाय्यक 60, परिवेक्षक 187, सहाय्यक कर्मचारी 179, समन्वयक अधिकारी व भरारी पथक यांचे सहाय्यक 18 असा 1,500 अधिक अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. अहमदनगर शहरात सुमारे 25,000 पथदिवे बसवण्याच्या कामास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचे स्वागत केले. स्थायी समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने महापालिकेच्या सभागृहात झाली. पथदिवे बसवण्याचे हे काम 4 महिन्यात करण्याचे नियोजन असताना ते 2 महिन्यातच पूर्ण करण्याचे संबंधित ठेकेदारांना सांगितल्याचं सांगण्यात आलंय. एखाद्या खांबावरील दिवा खराब झाल्यास 48 तासात बदलून दिला जाणार आहे. तसेच लाईनमध्ये काही बिघड झाल्यास तो 3 तासात दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले. महापालिकेच्या सर्व रूममध्ये किती दिवे सुरू आहेत हेही कळणार आहे. नागरिकांना टोल फ्री क्रमांक देण्यात येणार असून दिव्याविषयी काही तक्रार असल्यास त्याची दखल तातडीने घेतली जाणार आहे असे देखील सांगण्यात आले. शहरात मोकाट सुमारे 600 ते 700 जनावरे आहेत. ते पकडण्यासाठी एका संस्थेने निविदा भरली आहे. पकडलेल्या जनावरांचा लिलाव होईपर्यंत त्यांना सांभाळावे लागते, त्यामुळे मोठा खर्च येतो. एखाद्याच्या मालकीचे जनावरे पकडल्यानंतर संबंधित मालकाला होणारा दंड संबंधित संस्थेला देण्यात येणार आहे. असा सुमारे 1.5 लाखापर्यंत दंड वसूल होऊ शकतो. त्यामुळे संबंधित संस्थेला देण्यात येणाऱ्या खर्चातून ही रक्कम वजा केल्यास 40 ते 45 लाख रुपये लागतील अशी व्यवस्था असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड योद्धा म्हणून मनपाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लॉकडाऊनमध्ये मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काम चालवले होते. या कर्मचाऱ्यांना दिवाळीत किमान प्रत्येकी 20,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी कामगार संघटना 19 सप्टेंबरपासून संपावर जाणार आहेत. तसा इशारा कामगार युनियनने दिला असून अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंद वायकर यांनी दिली आहे. शहरातील धर्माधिकारी मळा येथील नागरिकांनी विरोध दर्शवूनही 5G मोबाईल टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आले. हे काम कायमचे बंद करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मेरा अपना घर आंदोलनाच्या रविवारी सकाळी 11 वाजता नगर मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिकांची बैठक पार पडली. यामध्ये नागरिकांनी या टॉवरला विरोध दर्शवून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा देखील घेतलाय. या बातमीसह शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.